समाजसुधारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध पक्ष आणि संघटनेकडून अभिवादन करण्यात आलंय. अखंड भारतात स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाजसुधारक आणि जातीभेदाविरोधात बंड पेटवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 129व्या पुण्यतिथीनिमित्त विविध संघटनांच्या वतीनं महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं. दलित शोषित पीडितांना समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी जीवनभर लढा दिला. सावित्रीबाईंच्या सोबतीनं त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा काढली. त्यांच्या कार्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं होतं. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं गांधी भवनात ज्योतिबांच्या कार्याची आठवण करत त्यांना अभिवादन करण्यात आलं. तसेच यंग बुद्धिस्ट असोसिएशन कडून फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे नामदेव पवार, डॉक्टर अरुण शिरसाठ, अनिल मालोदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.